अवकाळी पावसानं कंबर डमोडलेल्या बळीराजाला आता महागाईच्या झळा बसल्या, कारण रासायनिक खतं गेल्या वर्षीच्या तुलनेत 300 रुपयांनी महागली आहेत. रासायनिक खतांसाठी लागणारा गॅस तसंच इतर साहित्य देखील महागलंय. केंद्र सरकारनं रासायनिक खतांसाठी लागणारा गॅस उपलब्ध करून दिला आणि खतांवर सबसिडी दिला तर नक्कीच रासायनिक खतांच्या किमती कमी होतील अशी अपेक्षा खत विक्रेत्यांनी केली आहे. तर खतांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. पण आधीच आर्थिक संकट असताना महागडी खतं कशी विकत घ्यावीत, तर दुसरीकडे खत घेतलं नाही तर पिकं कशी वाचवावीत अशा दुहेरी कात्रीत बळीराजा सापडलाय. याबाबत आपण थेट बोलणार आहोत. आता आपल्याबरोबर कृषी मंत्री दादा भुसे फोन लाईनवरून उपस्थित आहेत. दादा भुसे, शेतकऱ्यांची मागणी आहे खतांच्या किमती कमी कराव्यात, कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत रासायनिक खतं 300 रुपयांनी महागलेली आहेत. आपण काय सांगाल बळीराजाला? आपण बघितलं असेल की गेल्या 2-2.5 महिन्यापूर्वी डीएपी खतांच्या किमती वाढल्या होत्या. मला वाटतं की आंतरराष्ट्रीय पातळीवर काही केमिकल्सचे दर वाढल्यामुळे या किमती केंद्र सरकारच्या माध्यमातून वाढवण्यात आल्या होत्या. देश पातळीवर महाराष्ट्र सरकार हे पहिलं राज्य होतं की शेतकऱ्यांच्या या वाढलेल्या किमतीच्या पोटी हे दर कमी करावे म्हणून केंद्र सरकारला विनंती करण्यात आली. मला वाटतं की केंद्र सरकारने डीएपी खतांमध्ये सबसिडी देऊन दर कमी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. 1200 रुपयाची गोंद 2400 रुपयापर्यंत गेली होती आणि ती किंमत आता केंद्र सरकारने परत कमी करून दिलेली आहे सबसिडी जास्तीची देऊन. तरी पण आता कुठे जर आपल्याकडे अशा तक्रारी प्राप्त असतील जास्तीच्या दराने कोण विक्री करतो आहे तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. डीएपी मधलेच काही घटकांच्या तुम्ही म्हणता ती पण वस्तुस्थिती आहे की काही प्रमाणात दर त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि या संदर्भामध्ये केंद्र सरकारला आम्ही परत विनंती केलेली आहे. नक्कीच केंद्राकडे आणखीन आपण यापुढे काही पाठपुरावा करणार आहात का? येवल्यामधली ही परिस्थिती आहे जी आम्हाला आमच्याकडे माहिती आलेली आहे. जवळपास 300 रुपयांनी सगळीच रासायनिक खतं वाढलेली दिसून येत आहेत गेल्या वर्षीची आणि यावर्षीची तुलना केली तर. मी स्वतः या संदर्भामध्ये ताबडतोबीने चौकशी करेल आणि कोण चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. धन्यवाद दादा भुसे, जी 24 तासला ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.